नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील चित्र हा घटक आपण शिकत आहोत। तर चित्र या घटकातील रंगांची ओळख हा भाग आता आपण पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, निसर्ग आपल्यासाठी विविध रंगांनी नटलेला आहे। पाने, फुले, पक्षी, झाडे, डोंगर, आकाश इत्यादी सर्व बाबी वेगवेगळ्या रंगांनी नटलेल्या आहेत। आपण त्यांचे निरीक्षण केले तर आपल्याला त्यांचे रंग समजण्यास मदत होते। चला तर मग समजून घेऊया रंग व रंगांची नावे। माझ्याकडे ही फुलदाणी आहे। या फुलदाणीतल्या फुलांच्या रंगाचा मी तुम्हाला परिचय करून देते। हा आहे लाल रंग, हा आहे पांढरा रंग, हा आहे निळा रंग, हा आहे पिवळा रंग, हा आहे हिरवा रंग, काळ्या रंगाची ओळख करण्यासाठी आपण या भांड्याचा उपयोग करूया। याचा रंग आहे काळा। अशा प्रकारे आपण मुख्य रंगांची ओळख करून घेतली। तुमच्या घरात उपलब्ध असणाऱ्या डब्याची झाकणी किंवा इतर अन्य वस्तूंच्या रंगांची ओळख करून घ्या। यासाठी तुम्हाला घरातील मोठ्या लोकांची मदत होईल व रंगांच्या नावाची यादी तयार करा। एक छोटीशी गंमत पाहूया। रंगीत कागदापासून तीन एकसारखे गोल कापून घ्या। ते एकमेकांवर ठेवून कड्यापासून तर मध्यापर्यंत आपल्याला तिन्ही गोल कापून घ्यायचे आहे। या प्रकारे आणि आता हे तिन्ही गोल आपल्याला एकमेकांमध्ये अडकवायचे आहेत व तयार होणारी गंमत बघायची आहे। हा एक गोल आपल्याला या प्रकारे दुमडायचा आहे, म्हणजे वर्तुळाचं तीन रंगांचं चक्र तयार होणार आहे। पाहू शकता किती छान प्रकारे भिंगरी सारखा आकार तयार झालेला आहे। आवडलं मित्रांनो? तुम्हीही आता मोठ्यांच्या मदतीने करून पहा, धमाल करा। धन्यवाद।